10 वर्षापूर्वी मुलगी जर नवऱ्याच्या घरी चालली तर मुलीची आई सांगत होती पोटभर खायचं तनकून काम करायचं, तक्रार आली तर तू येण मी. आई गरीब होती पण शिस्तीत का सांगत होती माहिती का, तिला माहित होतं मी जर थकले तर माझ्या मुलीचा संसार कोणी करणार नाही. आज मुलगीला पुरीची आई डायरेक्ट सांगते एखादा माहिना बघ नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये, पाहुण्याला आपण टपरी टाकून देऊ.